दगड़ी खाली चेंबूरा को कोणतरी गेला रे उचल उचलशील हे दगड उचलल तुला उचलला ताकत कमी झाली तुझी एकटा उचलेन मी आपल्याला हे झाली लेफ्ट भेटले आणि दिनेशला हा हे भेटलाय गोबेरा भेटलाय गोबेरा आहे ना दिनेश नाही 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 गोबेरा नाही तो मा आपल्या आपल्या खाडी मधला बोला गेला तो हाय अरे गोबेराच आहे तो बाबा गोबेराच आहे गोबेरा असंच असतो गोबेरा चल गोबेराच आहे चल अरे आली हाय नमस्कार मित्रांनो मी गणेश मांदाडकर आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आज खास करून आपण वेल काढून फिशिंगसाठी आलेलो आहोत. म्हणजे गलाने फिशिंग करतात ना गळ टाकणे किंवा त्याला पाके टाकणे म्हणजे या ठिकाणी म्हणजे आमच्या साईडला काही लोक पाकेसुद्धा म्हणतात. म्हणजे ती मोठी गळ असते आणि तिला लोखंड लावलेलं असतं म्हणजे किंवा लोखंड किंवा गोली असते गोल्याची तर ती अशी लावून लांब खोल समुद्रात जेव्हा फिशिंग करतात त्याला पाके टाकून म्हणतात म्हणजे पाके टाकून फिशिंग करणे म्हणतात किंवा गलाने फिशिंग करणे म्हणतात. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. आपले इथे सगळे मित्रमंडळी येतात त्या ठिकाणी फिशिंग करतायत. आपले आधी आलेले आहेत ते आणि आपण पाटणा आलेलो तर आपण तिकडे चाललो आहे. आता हे कोळी बांधव आहेत या आदगाव गावातले कोळी बांधव आहेत. तर ते ना आता त्यांनी फिशिंग करून आता घरी चालले आहेत. म्हणजे ह्यांनी हे जे फिशिंग करत होते ना तर त्याला पागवणे म्हणतात म्हणजे पागाने फिशिंग करत होते. तर आता ते पागून घरी चालले. भावा भेटली काय मच्छी? एक एकच भेटला. भेटायला भेटायला पाहिजे आता. हा तुम्ही आजगावचे ना? काय भेटलाय मासा बघायला? कुंपण भेटलाय बरं का? एकच भेटला. एक शेवण भेटलाय आणि एक बाण भेटला. हा हा आता वाजले तर 5:30 वाजायला आलेत. म्हणजे अजून झालं नाही सनसेट पण ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस आपण तिथेच असणार आहोत. तर आपण त्याचा सुद्धा शूट घेणार आहोत. तर आता आपण ह्या दगडातून चालतोय. पुढे आपले मित्रमंडळी गेलेले आहेत तिकडे. जो स्पॉट बघतोय ना आपण त्या पॉइंटला तिथे उभे आहेत. हा पूर्ण खडक आहे आणि या खडकामध्ये मच्छी खूप मिळते. त्याच्यामुळं आता ते जे आदगाववाले होते ना कोळी बांधव ते इथे पागवण्यासाठी आलेले. त्यांना पागून मच्छी मिळाली काय थोडीफार.
आपण या एरियामध्ये नवीन आहोत, पहिल्यांदाच इकडे आलोय. आपले जे आमच्या गावातले मुस्लिम मित्र आहेत ना, ते नेहमी येतात या इकडे. ए दिनेश, या दगडीखाली चेंबुरा कोणतरी गेलाय रे, उचलशील हे दगड? उचलाल तुला? काय उचलणार, ताकद कमी झाली तुझी. एकटा उचलेन मी. दाखव ना किती भेटली मच्छी तुम्हाला. काय भेटली आपल्याला? हे बघा, ही लेफ्ट भेटली आणि दिनेशला हा हे भेटलाय, गोबेरा भेटलाय. गोबेरा आहे ना दिनेश? नाही नाही नाही, गोबेरा नाही तो. मा तू आहे आपल्या आपल्या खाडीमधला बोलायला गेला तर तो हाय. अरे गोबेराच आहे तो बाबा. गोबेराच आहे, गोबेराच आहे. असंच असतो गोबेरा. ठीक आहे, चल गोबेराच आहे. चल मित्रांनो, हा बघा, हा एवढा मोठा ना मासा इथे अडकून मेला. तो जाळ्याला अडकून मेला मासा, तो खूप मोठा आहे. ढोंब्यासारखा आहे तो, म्हणजे ढोंब्या या खडकपालू, खडकपालू आहे मला वाटते तो. तो जाळ्याला अडकला आणि मेला तो. आपण या दगडातून चालतोय. खूप सारी मच्छी मिळते हा या ठिकाणी, कारण पाकी टाकणारे म्हणजेच गळून मच्छी मारणारे भरपूर लोक इकडे येतात. तर हे सगळी आता दिवसभर पाकी टाकून मिळवलेली मच्छी आता घेऊन चाललेत घरी. अरे दिनेश, हा बघ किती मोठा होता. ही तर उचलशील. उचल लवकर. चला पडतात गेला तो तिकडे साईडला गेला. चल दिनेश भाईला ओळखता ना आपला? फोकाट्यामध्ये फोकाट्यामधला हा कलाकार आहे. आणि आता काय झालं माहिती का, त्याने केस कापलीत पूर्ण, कारण त्याच्या डोक्याला मार लागलेला गणपतीमध्ये. तर आता तो आहे बरा, थोडासा आराम करायसाठी गावी आलाय. तर तो आराम करायला आलाय, पण तो आज आपल्यासोबत फिशिंगसाठी सुद्धा आलाय. तर आम्ही आता आलोय, आपले मित्रमंडळी आहेत उभे तिथे. आपल्याला सूर्यास्त चांगला टिपायला मिळणार आहे. तर आता आपण पोचतोय आपल्या स्पॉटवर. ॲक्च्युली आपण मोबाईलनी शूट करतोय ना, तर थोडा शेक होतोय, कारण चालतोय या दगडांमधून. नजारा बघा मित्रांनो, असं जर नजारा बघायचा असेल ना, तर खूप वेळ काढून पैसे देऊन लोक मुंबई पुण्याहून कोकणात येतात. आम्हा कोकणवासियांना हे सगळं फ्री आहे, कारण आम्ही कोकणात राहतो. हा बघा, जो आपण आहोत ना त्या स्पॉटवरून हा टेकडीचा नजारा बघा कसा दिसतोय. कोकणात आलेला माणूस या कोकणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही, कारण कोकणाचं सौंदर्यच असं आहे की ते सौंदर्य तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. हा अथांग समुद्र आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या ह्या टेकड्या मनाला खूप प्रसन्न करून जातात. तर आता आपण स्पॉटला पोहोचलोय जवळजवळ. आपले मित्रपरिवार इथेच फिशिंग करतात. ते बघा, ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि खूप जवळचे मित्र आहेत. तर आता त्यांच्यापर्यंत पोचतोय आपण. हा आहे तन्वीर. तन्वीर भाई, का हाय बाय करा आपल्या मित्रांना. आणि ते आहेत रऊपबाई. रऊपबाई हा बरेच दिवस ते आपल्याला घेऊन येणार होते, पण आजपर्यंत घेऊन आले नाहीत. आणि आज त्यांच्या
पश्चात टाइम असतो तुम्हाला टाइम नसतो. हा तुम्ही बोलत नाही कधी आम्हाला. लसीकरण होतं ना. हा बस कसं काय येणार तुम्ही. काय झालं लसीकरण आटपलेलं. काल आलो होतो. तन्वीर काय भेटले की नाही. अरे हे बघ हे आम्हाला लेप भेटली. एक पाकाट भेटलेला तिथे खाली. पाकाट सोडला आम्ही. आता काटा होता त्याला. तन्वीर नाही ना. आता पाकात टाकलेला आहे. तन्वीर लागतोय काय. ऍक्च्युली झालं काय. हा मित्रांना ना इकडे जाला टाकलाय. तुम्हाला तर दिसणार नाही पण मध्ये मध्ये बघा स्पॉट दिसत असेल काळे. म्हणजे ते हे बघा हाय हे ना कोळी बांधवाने जाळं टाकलंय. त्याच्यामुळे जी मच्छी आहे ना ती अडकले. यांच्या गळाला मच्छी लागत नाही. बिचारे दुपारपासून मेहनत करतायत पण मच्छी मिळाली नाही त्यांना. अजून एक सुद्धा मासा मिळाला नाही. प्रयत्न करतायत. आता रौपबाईने ना इकडे जाळा रौपबाईने इकडे गळ फेकलाय. रौपबाई मिळेल ना. मित्रांनो रौपबाई आणि तन्वीर या स्पॉटला आहेत आणि आता आपण पुढे चाललोय ना तिकडे आरफात आणि नदीम आहे. तर तिकडे आता आपण चाललोय. लाटा बघा कशा उसळत आहेत. नदीम इथे शर्ट टाकून गेलाय. पुढे मस्तपैकी बनियानवर फिशिंग करतोय तो. काय भेटलाय. कांटा. आता पाका माझ्याकडे दे. हा अरफत भाई नदीम भाई तुमचा शर्ट पाहिला आम्ही पाठीमागे. अरे तिथे अरे पाकट पण होता. पाकट टाकून दिला त्याने. पाकट टाकून दिला. आयरच होता तिथं. हा एक एवढा मोठा मासा आहे. हा डगरामध्ये ना तो बघितलं होतो मी. त्याला लावूया बघा. मित्रांनो हे ना ही गळ आहे आणि हे मच्छी आहे. कांटा आहे. कांटाची मच्छी ते आपण अशी गळाला लावायची असते. अशी गळला लावायची. फेकू ना. असाच फेकू ना डायरेक्ट फेकून देतात. अरे लांब फेकून देतात. अरे आली लावत. आता आपण पाका टाकलेला आहे पण आता मच्छी लागते काय बघूया. आमचे मित्र ना दोघे जण फकले बिचारे. मागासपासून टाकले आपण तिकडे शूट करत होतो आणि ते लोक
तर पुढे आलेले आहे, पण त्यांना एक सुद्धा मासा मिळाला नाहीये. तर आता आपण मी स्वतः पाका टाकलाय, तर बघूया. पाक्याची गुतागुत झाली आहे, त्यामुळे पाका सोडवत आहे. अरफात भेटेल ना. आणि हा छंद आहे ना, खूप जबरदस्त छंद आहे, कारण मच्छीसाठी येणारी लोक आहेत ना, आणि जो मच्छी पकडण्याचा जो आनंद आहे ना, तो खूप भारी आहे. शर्ट तिकडे फेकलाय, शर्ट आहे ना त्याने तिकडे लांब फेकलाय, पण तो बिचारा हाफ बनियनवर एवढी मेहनत करतोय. ऍक्च्युअली काय मित्रांना माहितीये का, गर्मी खूप आहे आणि ह्या वातावरणात, म्हणजे ह्या वातावरणात सुद्धा, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सुद्धा इथे गर्मी खूप होते. आपण समुद्राच्या बाजूलाच आहोत, म्हणजे समुद्रामध्येच आहोत, पण वातावरण असं आहे ना की खूप गर्मी होते. तर आता आपण आजूबाजूचा परिसर बघू. हा बघा, मित्रांनो ना, मोठ्या पाक्याला म्हणजे मोठ्या गळीला ना मासे लागत नाही. तर आता नदीम काय करते माहितीये का, छोटी गळ लावते, काळीवली आहे ना नदी, काळीवली, म्हणजे त्याचं म्हणणं की मोठे मासे लागत नाही ना, तर मग एखादा छोटा छोटा मासा लागू शकतो. तर आता नदीम छोटी गळ लावते आणि मग छोटी गळ आपण टाकणार आहोत. तर संध्याकाळचे जवळजवळ किती वाजलेत, 6 वाजून गेलेत. आणि मित्रांनो, आता आम्ही आहोत एकदम निसर्गरम्य परिसरात, जबरदस्त एरिया आहे आणि भारी वाटते एकदम. मोबाईल के उपहार ऐसा निसर्ग बघा मित्रांनो, काय नजर आहे. आणि ह्या अशा लाटा उसळत आहेत बघा, आता पाणी ना इथपर्यंत येईल. जबरदस्त नजर आहे. आणि आपला मित्र आता इथे पाका टाकून बसलाय. आता थोड्याच वेळाने ना सनसेट होईल आणि तांबूस बघा कसा पिकलाय. काय करते माहितीये का, इथला जो स्पॉट आहे ना तो आपण चेंज करतोय आणि पुढच्या स्पॉटला जातोय. लास्ट टाइम ना नदीम कधी तुम्ही काल पकडलात काय? 4 दिवस. 4 दिवस झाले. अरफात भाई आणि नदीम भाई याने जवळजवळ 3.5 किलोचा मासा पकडला आणि आता आपण त्याच स्पॉटला जाणार आहोत. तर आता आपण त्यांना फॉलो करतोय. मित्रांनो बघा, हा समुद्र आणि सनसेट सनसेट होतोय आता. तर आपण त्याचा सुद्धा शूट करू. पॉइंट बघा किती भारी आहे मित्रांनो. आणि अशा पॉइंटला येण्यासाठी ना असा वेळ काढून यायला पाहिजे. खूप आतमध्ये पॉइंट आहे हा, म्हणजे आपण रस्ता सोडून, म्हणजे मेन आपला रस्ता सोडून आपण खूप आतमध्ये आलेलो. तर आता सनसेट होतोय, तर सनसेटचा थोडासा शूट घेऊ आपण.
मित्रांनो, सनसेटचा जो पॉइंट आहे ना, म्हणजे मित्रांनो सनसेट आहे ना, तो जो आपल्या डोळ्याने जसा दिसतोय ना तसा कॅमेराने शूट होत नाही आहे, कारण अंतर खूप आहे. त्याच्यामुळं आपल्या कॅमेऱ्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण शूट करायला जातोय, पण तेवढा पॉवरफुल शूट होत नाही आहे. पण बघायला खूप भारी वाटतंय मित्रांनो, अप्रतिम. या स्पॉटला मी पहिल्यांदा आलोय. आपले रोपबाई वगैरे आहेत ना, ते अनेक वेळा मला बोललेत की पिंट्या तुला घेऊन जाऊ म्हणून. पण तशी वेळ किंवा तसा टाईम कधी आला नाही, किंवा तशी वेळ कधी मिळाली नाही आम्हाला. पण आज आम्ही वेळ काढून आलेलो आहोत. ते आमच्या आधी आलेले, आम्ही नंतर अरफात, नदीम, मी आणि दिनेश आम्ही नंतर आलो. पण आता आपण त्यांच्या तिथपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, आपल्या राहूबाईंना ना ते बघा, हे मच्छी भेटली बरेचसे. राहूबाई काय आहे ते? तांबट मच्छी भेटली त्यांना. चांबट काय? चांबट मच्छी भेटले. जवळजवळ 1, 2, 3, 4 चांबट भेटले त्यांना. त्यांचं काम झालंय मित्रांनो. हे काहीच नाही मच्छी, म्हणजे नेहमी जे घेऊन जातात ना, जवळजवळ 4-5, 3-4 किलोची मच्छी ते घेऊन जातात. पण आज त्यांना छोटे छोटे 4 चांबट भेटलेत. आणि आता आपण चाललोय पुढच्या पॉइंटला. मित्रांनो, पावसाचं वातावरण सुरू झालंय, कदाचित पाऊस सुद्धा येऊ शकतो. आणि खूप संध्याकाळ झाली, जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आपण त्याच स्पॉटला आहोत. तर आता आपण ना तिकडे अरफात, दिनेश आणि नदीम त्या स्पॉटला आहेत ना, तर आपण तिकडे चाललोय. राहूबाई आणि तन्वीर आता निघतायत, कारण ते खूप आधी आलेले. हा सगळा खडकाल विभाग आहे, पाणी इथपर्यंत चढतो वरती. आणि या खडकामध्ये जी मच्छी मिळते ना, ती जबरदस्त मच्छी मिळते, कारण बरीचशी लोक आता इकडे पाके टाकायला येणार आहेत. आणि पाके टाकून मच्छी खूप मिळते. एखादा मासा मिळाला ना तर 4-5 किलोचा मासा मिळते इथे. तर आज त्यांना काहीच मिळालं नाही ॲक्च्युली. तर आता आपण जातोय, त्यांना काय मिळालं का बघूया. हा बघा मित्रांनो, पावसाचं वातावरण फुल झालंय एकदम. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण तयार झालंय. कदाचित पाऊस आला तर आपला मोबाईल आपल्याला बंद करावा लागेल, कारण आपण मोबाईलनेच शूट करतोय सगळं. आपला टोटल चॅनल आहे ना, म्हणजे चॅनलवर जेवढ्या पण व्हिडिओज आहेत ते आपण मोबाईलने शूट केलेले आहेत. आणि मोबाईलने शूट करताना खूप साऱ्या अडचणी येतात, आणि अशा अडचणी आहेत झेलल्यात, त्या कधीतरी आपण त्याच्याविषयी बोलूच, कारण खूप साऱ्या अडचणी येतात त्यावेळेस. म्हणजे मोटो ब्लॉग करताना म्हणा, किंवा असं साधा ब्लॉग सुद्धा करताना म्हणा, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी वगैरे ज्यावेळेस ब्लॉग करतो आपण, त्यावेळेस मोबाईलने शूट करणं खूप अवघड जातं. आणि अशा काही गोष्टी घडल्यात आपल्यासोबत, त्या आपण कधीतरी नक्कीच शेअर करू. मारतय काय मिळा काय? मारते मारते म्हणजेच खाते. तो आस लावलेला आहे ना, त्याला खातोय, पण मासा लागत नाही. तर आता बघूया, संध्याकाळ झालेली आहे, कदाचित लागेल सुद्धा मासा. Thank you.
इकडे बघ टाका पण टाकलेलं आहे इथे. खूप संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस सुद्धा आपण आता पाका टाकून बसले, म्हणजे घर टाकून बसलेलं आहे. संध्याकाळ झाली आणि पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे. पाऊस कधी पडेल आता. कॅमेरामॅनची दुरावणं आता दिनेश सांभाळतोय. दिनेशकडे आपण आपला कॅमेरा दिलेला आहे. दिनेशचा चांगला गोष्टी खूप मित्रांनो, आता आम्ही खाडीतून पूर्णपणे बाहेर पडलोय. आपले सगळे मित्र नदीम भाई आणि अरफात गाडी स्टार्ट करतोय. तिकडे दिनेश आहे. तर आपण आता खाडीतून बाहेर पडलोय आणि ऍक्च्युली आज काय झालं माहिती का, कोळ्याने जाळं टाकलेलं होतं समोर आणि जिथे आपण पाकी टाकत होतो तिथे नेमकं जाळं होतं आणि त्या जाळ्याला मच्छी अडकलेली होती. एक लेप भेटले आणि एक हे गोबेर आहे, असे दोन मच्छी भेटलेले, म्हणजे दोन आपल्याला प्रकारचे मच्छी भेटलेले. तर आता आपण बाहेर पडलोय आणि आता आपण निघतोय घरी. मित्रांनो, फिशिंगची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या पाऊलवर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.